नमस्ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महिला बचत गट कर्ज योजना कोणती योजनेचे उद्दिष्ट काय त्याची पात्रता काय आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार योजनेचे फायदे कोणते योजनेत कर्ज किती मिळणार योजनेचे व्याजदर किती योजनेचा परतफेड कालावधी किती अर्ज कसा करावा ही संपूर्ण माहिती बघणार आहोत चला बघूयात ही माहिती विस्ताराने सर्वात आधी जाणून घेऊयात महिला समृद्धी कर्ज योजनेचे उद्दिष्ट काय आहे एक महाराष्ट्र राज्यातील बचत गटातील ज्या महिला स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत अशा महिलांना स्वतःचा एखादा उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे दोन महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास करणे आणि महिलांचे जीवनमान सुधारणे तीन महाराष्ट्र राज्यातील महिलांना स्वतःचा स्वयंरोजगार उपलब्ध होऊन त्या सक्षम व्हाव्यात हा या योजनेचा उद्देश आहे आता आपण बघणार आहोत महिला समृद्धी कर्ज योजनेसाठी पात्रता काय असणार आहे एक महिला लाभार्थ्यांचे किमान वय अठरा ते पन्नास वर्षांपर्यंत असावे दोन अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे तीन अर्जदार महिला बचत गटातील महिला असणे आवश्यक आहे चार लाभार्थी अर्जदार महिला बीपीएल म्हणजेच दारिद्र्य रेषेखालील श्रेणीतील असणे गरजेचे आहे पाच अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी अठ्ठ्याण्णव हजारपर्यंत असावे तर शहरी भागासाठी एक लाख वीस हजारपर्यंत असावे सहा अर्जदाराचे कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड असू नये सात ज्या महिलांनी बचतगट सुरू केला आहे व तो बचतगट स्थापन होऊन किमान दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असेल अशा महिला बचत गटास या योजनेचा लाभ देण्यात येईल आठ अर्जदार महिला मागासवर्गीय जातीमधील किंवा अनुसूचित जातीतील असणे आवश्यक आहे आता आपण बघणार आहोत महिला समृद्धी कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत एक अर्ज दोन कास्ट सर्टिफिकेट तीन अर्जदाराचे बँक खाते चार आधार कार्ड पाच उत्पन्नाचा दाखला सहा पासपोर्ट आकाराचा फोटो सात रहिवासी पुरावा वीज बिल किंवा रेशन कार्ड आठ पुरावा मतदार ओळखपत्र नऊ सेल्फ ग्रुप मेंबरशिप आय डी कार्ड दहा बँक पासबुकची झेरॉक्स अकरा बचत गटाच्या पॅन्सरची प्रात जोडणे आवश्यक राहील आता आपण बघणार आहोत महिला समृद्धी कर्ज योजनेचे फायदे कोणते आहेत एक या योजनेअंतर्गत राज्यातील महिला व आत्मनिर्भर बनतील दोन महिलांमधील उद्योजकतेस प्रोत्साहन मिळते तीन या योजनेअंतर्गत महिलांना स्वतःच्या घराजवळच उद्योग सुरू करण्याची संधी उपलब्ध होईल चार कमीत कमी कागदपात्रांमध्ये लवकर कर्ज मिळेल पाच लाभार्थीची सामाजिक आर्थिक स्थिती बदलेल सहा महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल सात महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही आठ महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी जास्त व्याजदराने कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही नऊ या योजनेअंतर्गत महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल तसेच महिलांचे भविष्य उज्ज्वल होईल आता आपण बघणार आहोत महिला समृद्धी कर्ज योजनेत कर्ज किती मिळणार योजनेचे व्याजदर किती असणार योजनेचा परतफेड कालावधी किती असणार एक महिला समृद्धी कर्ज योजनेचे व्याजदर चार टक्के असणार आहे दोन महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांना पंच्याण्णव टक्के कर्ज राष्ट्रीय महामंडळाकडून व पाच टक्के कर्ज राज्य महामंडळाकडून उपलब्ध करून दिले जाते त्यामुळे लाभार्थ्यांचा सहभाग शून्य असतो तीन महिला बचत गट कर्ज प्रकल्प मर्यादा रुपये पाच लाखापर्यंत बचत गटातील वीस सभासदांना प्रत्येकी रुपये पंचवीस हजार इतकी असणार आहे चार महिला बचत गट कर्ज योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज तीन वर्षाच्या आत परत करणे अनिवार्य आहे आता आपण बघणार आहोत महिला समृद्धी कर्ज योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करावा एक आपल्या नजीकच्या जिल्हा कार्यालयाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात जाऊन महिला समृद्धी कर्ज योजनेचा अर्ज घ्यायचा आहे दोन अर्ज घेऊन तुम्हाला अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावा तीन अर्ज जमा केल्याची पोहच पावती घ्यायची आहे या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया तशाच एका नवीन माहितीसोबत जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो ही माहिती तुमच्या प्रियजनांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग होईल धन्यवाद